काल रात्री एक भयानक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये कधी नाही तो सगळा शेतकरी वर्ग एकत्र आला. पक्ष, नेता सगळ्या बाजूला सरून फक्त शेतकरी या नावावरती तो एकत्र झाला होता. सगळा देश जाम करून ठेवला होता त्यांनी. कुठं बाहेर गेलं तरी एक करोडपती माणूस, करोडोची गाडी, त्याच्यामध्ये बॅगा पडलेल्या, लाखो रुपये त्या बॅगेमध्ये पडलेले. पण तो म्हणत होता, हे लाख रुपये घ्या, मला खायला द्या, पोटभर काहीतरी मला खायला पाहिजे, भूक लागली. शेवटी तो अन्न अन्न म्हणून तडफून मेलासुद्धा ती बॅग आणि ती गाडी तशीच राहिली, काही उपयोग झाला नाही. थोडंसं पुढं गेलो तर एक मेथीच्या जुड्या ऐकायला बसलेला होता माणूस. आजूबाजूला एकही माणूस नव्हता, फक्त तो एकटाच मेथीच्या जुड्या विकत होता. त्याला विचारलं, काय भाऊ केवढ्याला जुडी दिली? तर त्यानं एका जुडीची किंमत सांगितली ती 90 रुपये, कारण की मार्केटला मालच नाही त्याच्यामुळं किंमत वाढली, आणि 90 घ्यायची असेल तर घ्या, रुपये ही कमी होणार नाही, त्यानं स्पष्टपणे सांगून दिलं होतं. थोडंसं पुढं गेलं तर एका हॉटेलवरती क्लोज्ड नावाची बोर्ड लागला होता, पाठी लागली होती. विचारलं, काय झालं भाऊ? आज तर शनिवार नाही, रविवार नाही, किंवा गांधी जयंती नाही, काही सण बिन नाही, कसं काय हॉटेल बंद आहेत? तो म्हणे, भाऊ इथं करायचं काय? इथं टमाटर नाही, वांगं नाही, का पनीर नाही, कशानं काय करायचं? भाजी करायची काय, काय खाऊ घालायचं लोकांना? एवढंच नाही तर शेतकऱ्यानं पिकवायचं बंद केलं होतं, त्याच्यामुळं स्थानिक मार्केट असेल किंवा तालुका मार्केट असेल किंवा मग जिल्हा मार्केट असेल, सगळ्या मार्केटमध्ये अन्नधान्याचा तुटवडा पडलेला होता. करायचं काय, सगळ्याला प्रश्न पडलेला होता. आणि या तुटवडा पडला होता, खायचं काय, करायचं काय, भाव वाढत चालले होते. आणि ह्या सगळ्या अनुषंगानं प्रत्येक माणूस त्रस्त झालेला पाहायला मिळत होता. माल नाही त्याच्यामुळं बाहेरच्या राज्यात न्यायचा संबंधच नाही. लोकल मार्केटलाच माल नाही तर बाहेर काय नेणार? आणि त्याच्यामुळं हा ट्रान्सपोर्ट करणारे जे लोक आहेत, ड्रायव्हर लोक आहेत, त्यांचं घरदार परिवार सगळे उघड्यावरती पडल्यासारखं झालं होतं. एकही उद्योगधंदा चालू नव्हता, कारण की सॉस बनवायचा म्हणलं तर टमाटे लागतात, आणि चिप्स बनायचे म्हणलं तर बटाटे लागतात. पण शेतकऱ्याने हे सगळं पिकवणं बंद करून टाकलं होतं, त्यामुळे हे सगळे उद्योगधंदेसुद्धा बंद पडले होते. आणि या उद्योगामध्ये, या इंडस्ट्रीमध्ये काम करणारे हजारो लोक, आणि हजारो लोक उघड्यावर आल्यासारखं होतं. उत्पन्न काय, पैसा नाही, आणि महागाई वाढली, करायचं काय, खायचं काय. खरं तर सगळ्या अनुषंगानं भारत देशाचं जे प्रगतीचं चक्र होतं, हे चक्र कुठंतरी थांबल्यासारखं वाटत होतं, आणि हा देश अधोगतीच्या मार्गावरती चालल्यासारखं वाटत होतं. कारण काय होतं तर शेतकऱ्यानं संप पुकारला होता. पिकवायचं फक्त आपल्यापुरतं, कोणाला काही द्यायचं नाही, आपल्यावरती आजपर्यंत अन्याय झाला, आणि याच गोष्टीची चीड म्हणून त्यानं हा संप पुकारलेला होता. रेडिओवरती बातम्या चालू होत्या की सगळ्या देशावरती उपासमारीची वेळ आली. लहान लहान पोरंसुद्धा आता उपासमारीनं मरण्याची पाळी त्यांच्यावरती यायला लागली. हा रेडिओ शेतकऱ्याच्या वावरात वाजत होता. या रेडिओवरच्या बातम्या ऐकल्यान शेतकऱ्याचं हृदय जणू पिळवटून निघालं. स्वतःच्या पोराकडे पाहावं आणि देशात मरणाऱ्या पोरांची संख्या पाहावी, त्याला का काय की कसं वाटलं. त्यानं बांधावर उभा असलेल्या सर्जा राजाला बोलावलं, नांगराला झोपलं, स्वतःच्या वावरामध्ये नांगर हाणायला त्यानं सुरुवात केली. अचानक झोपेतनं जाग झाली आणि पाहिलं तर काय, सगळा देश पुन्हा तेवढ्याच गतीनं पळायला लागला. त्यावेळेस लक्षात आलं, शेतकऱ्याचा नांगर ज्यावेळेस चालतो त्यावेळेसच इथला देश चालतो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घनु, आजी सोनियाचा दिन.